गुणरत्न सदावर्ते यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते एक भाजपचे हस्तक म्हणून ते वक्तव्य दिसत आहे, कारण या महाराष्ट्राच्या महाभूमीला प्रबोधनाच्या भूमीला विध्वंस करण्याचं षड्यंत्र सध्या रचल्या गेलेलं आहे। आणि म्हणून जी काय या भाजप व्यवस्थेचं मुंबई ही केंद्रशासित प्रदेश करून महाराष्ट्राचं विभाजन करणे हे एक प्रचंड मोठं षड्यंत्र आहे, आणि ते षड्यंत्र आपल्याला सर्व महाराष्ट्र प्रेमींना हणून पाडावं लागणार आहे। कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ही प्रबोधनाची भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे, ही शिवशाह फुले आंबेडकर या विचारधारेची भूमी आहे, आणि या विचारधारेच्या भूमीला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी आम्ही सगळे सर्व संभाजीगड घेणार आहे। म्हणून गुणरत्न सदावर्ते सारख्यांनी हे बेताल वक्तव्य करून आणि मराठवाडा विभाजन करून नॉन इश्यूला इश्यू करण्याचे हे प्रचंड मोठं षड्यंत्र या राजकीय व्यवस्थेनं आता सुरू केलेलं आहे, आणि म्हणून ह्या डाव यांचा कुठील डाव हाणून पाडण्याचं काम संभाजी ब्रिगेडने चितच करणार।